नमस्कार, मी अमृता आकाश, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण जन्मजात हृदयरोग काळजी उपचार या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माइर्स विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर पुणे येथील कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सूरज इंगोले आणि बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष कुमार बनपूरकर. डॉक्टर, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर सूरज इंगोले यांनी त्यांचं शिक्षण MBBS DNB मेडिसिन DNB कार्डिओलॉजी पर्यंत केलंय. डॉक्टर सूरज इंगोले यांना 12 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि त्यांनी आजपर्यंत 10,000 पेक्षा जास्त कार्डियक इंटरवेंशनल केले आहेत. त्यांचे अनेक रिसर्च पेपर देखील पब्लिश झालेत. ते इंडो जपानीज CTO ऑर्गनायझेशन मीटचे फॅकल्टी मेंबर आहेत. डॉक्टर सूरज इंगोले हे एन्जिओग्राफी, कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टी, पेसमेकर यामध्ये पारंगत आहेत. तर डॉक्टर सूरज इंगोले माइर्स विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर पुणे या ठिकाणी हेड ऑफ कार्डिओलॉजी डिपार्टमेंट म्हणून कार्यभार पाहत आहेत. तर डॉक्टर आशिष कुमार बनपूरकर यांचं शिक्षण हे MBBS MD DNB पर्यंत झालंय. त्यांना 6 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी आजपर्यंत 1,000 पेक्षा जास्त पेडियाट्रिक कार्डियक इंटरवेंशनल केलंय. त्यांचं नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्च पेपर पब्लिश झालेत. ते पेडियाट्रिक कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे लाईफ मेंबर देखील आहेत. तर डॉक्टर आशिष कुमार माइर्स विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर पुणे या ठिकाणी कन्सल्टंट पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर, विषयाला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी डॉक्टर सूरज, मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की हृदयरोग किंवा हृदयाच्या आजाराबद्दल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? हृदयरोग जनरली 5 ते 6 भागामध्ये आपण विभागतो. पहिला म्हणजे जन्मजात किंवा लहान मुलांचे जे हार्टचे डिसिजेस आहेत त्याला कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतात. तो एक आहे. दुसरी गोष्ट आहे की रक्तवाहिन्यामध्ये आलेल्या ब्लॉकेजेसमुळे जे हार्टचे आजार होतात तो त्याला हार्ट अटॅक किंवा अँजायना हे आजार. तिसरी गोष्ट म्हणजे झडपेचे आजार. हृदयाच्या झडपांना जे आजार होतात त्यांना वॉल्युलर हार्ट डिसीज म्हणतात. जे आपण म्हणतो की वॉलला लीक आहे किंवा वॉल आकुंचन पावले, ह्या सर्व गोष्टींना वॉल्युलर हार्ट डिसीज किंवा झडपांचे आजार म्हणतात. चौथा भाग असतो की म्हणजे हार्टचे किंवा हृदयाचे ठोके कमी जास्त पडणे किंवा अनियमित पडणे. आणि नेक्स्ट पार्ट असतो की हार्ट फेल्युअर म्हणजे हार्टचं पंपिंग कमी होणे. ह्या सर्व भागामध्ये आपण हृदयाचे जनरली आजार विभागले जातात. शेवटचा एक मायनर पार्ट आहे म्हणजे त्यांची संख्या कमी आहे पण महत्त्वाचा पार्ट असतो म्हणजे पल्मोनरी एम्बोलिझम किंवा ओटिक डिसेक्शन. हा पण इतर जे आजार आहेत ते त्या भागामध्ये येतात. तर डॉक्टर सूरज यांनी आपल्याला हृदयाचे जे आजार होतात त्याबद्दल तर सांगितलं, मात्र डॉक्टर आशिष कुमार आम्हाला सांगा की काही बालकांमध्ये आपण बघतो जन्मजात त्यांना हृदयाचा काही आजार असतो, तर याबद्दल आम्हाला काय सांगाल? जन्मजात हृदयाचे आजार म्हणजे जेव्हा गर्भाशयामध्ये असतं तेव्हा त्या गर्भाशयाची हृदयाची जेव्हा डेव्हलपमेंट होत असते त्याच्यामध्ये कुठलेही डिफेक्ट आले तर त्याच्यामुळे जे आजार होतात संभवतात संरचनेमधले जे डिफेक्ट असतात त्याला आपण हृदयाचे जन्मजात आजार बोलतो. हे सहजासहजी 2 भागात आम्ही डिवाईड करतो, एक सायनोटिक हार्ट डिसीज आणि एक असायनोटिका हार्ट डिसीज. सायनोटिक हार्ट डिसीज म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा नॉर्मलपेक्षा कमी असतं आणि असायनोटिक हार्ट डिसीजमध्ये ऑक्सिजनची मात्रा रक्तातील ऑक्सिजनची मात्रा नॉर्मल असते. मेजॉरिटी ग्रुप जो आहे तो असायनोटिक हार्ट डिसीज आहे. ते 2/3 जे जन्मजात आजार आहेत हृदयाचे ते असतात, तर 1/3 आजार सायनोटिक हार्ट डिसीज असतात. हे युजली जन्म झाल्यानंतर काही तासांमध्ये तर काही आजार काही महिन्यांमध्ये प्रेझेंट होत असतात. तर काही आजार आपण फिटल लाईफ म्हणजे बाळ पोटात असताना मातेच्या पोटात असताना सुद्धा प्रेझेंट होऊ शकतात. अगदीच. पण आजारांबद्दल तुम्ही सांगितलं, या आजारांची लक्षणं मग आपण नेमकी कशी ओळखावी? लक्षणांचं बघितलं झालं तर आपण बघतो की खूपदा पॅरेंट्स कंप्लेंट करत असतात की बाळाचं वजन वाढत नाही, 2 महिन्याचं झालं 3 महिन्याचं झालं तरी बाळाचं वजन वाढत नाही. त्यानंतर घाम, वारंवार घाम येणं, त्याच्यानंतर वारंवार हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असणं किंवा न्युमोनिया होणं हे महत्त्वाची लक्षणं असतात. या व्यतिरिक्त हातांची किंवा होठ निळे पडणं किंवा बेशुद्ध होणं ही पण लक्षणे असू शकतात. अशा प्रसंगी तुम्ही बालरोग तज्ज्ञांना सल्ला घेणं आवश्यक असतं. अगदीच. लक्षणं तुम्ही सांगितलं
सांगितली, मात्र काही वेळेला हे आजार आधी समोर येतात आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की आधी निदान झालं असतं तर बरं झालं असतं, तर हे निदान नेमकं मग आपण कसं करू शकतो? नक्कीच निदान याच्यासाठी महत्वाचं असतं की कारण आपण योग्य वेळेत जर निदान केलं नाही तर काही आजार आहेत त्यांना आपण योग्य उपचार देऊ शकत नाही. सांगायचं झालं तर जसं मी आधी सांगितलं जी कंप्लेंट्स होती, जसं वजन वाढत नाही आहे किंवा वारंवार घाम येत आहे किंवा वारंवार न्यूमोनिया किंवा हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असली तर तुम्ही त्वरित तुमच्या बालरोग तज्ज्ञाला आणि आवश्यकता असेल तर हृदयरोग तज्ज्ञाला सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यानुसार आणि आवश्यकतेनुसार मग आपण काही तपास करतो, त्याच्यामध्ये क्लिनिकल इव्हॅल्युएशन, ECG, एक्सरे आणि महत्त्वाचा तपास ज्याच्याने हे कन्फर्मेशन होत असतं त्याला आम्ही इकोकार्डिओग्राफी म्हणतो. इकोकार्डिओग्राफी एक नॉर्मल सोनोग्राफीसारखा तपास आहे. याच्यामध्ये आम्ही हार्टची रचना बघतो आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का ते बघितले जाते. आणि नॉर्मली समज असा आहे समाजामध्ये की फक्त हृदयाला छिद्र असणं म्हणजे हार्टचं जन्मजात आजार, पण त्याच्या व्यतिरिक्त पण काही आजार असतात जसे झडपांचं आकुंचन पावणं, त्याच्यानंतर जी मोठी धमनी असते महाधमनी असतं तिला आकुंचन पावणं, त्याच्यानंतर हार्टची जी कंडक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट असणं, हे पण हृदयाचे जन्मजात आजार असू शकतात. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की कशा पद्धतीनं आपण निदान करू शकतो आणि आपण पाहतो की लहान मुलांना हृदयाचा त्रास किंवा हृदयाला छिद्र आहे हे तर आजार समोर येतात, मात्र आणखीनही कोणते मोठे आजार या लहान मुलांना होतात का आणि त्यासाठी मग उपचार पद्धती आपल्याकडे नेमकी कोणती आहे? हा नक्कीच, फक्त जसं मी सांगितलं फक्त छिद्र म्हणजे जन्मजात हृदयाचे आजार नाही, त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटीज पण असतात. जसे हृदयाचे जे मेजर नस असतात ज्याला आम्ही आयोटा आणि पल्मोनरी आर्टरी म्हणतो, त्यांची पोझिशन पण एक्सचेंज होऊ शकते. त्याच्यानंतर काही आजारांमध्ये ते सगळे हृदयाचे छिद्र, नस, आंकुंचन पावणे हे सगळे सोबत असू शकतात, त्याला आम्ही टेटॉलॉजी ऑफ फॅलो म्हणतो. असे आजार जर असले तर ते त्वरित प्रेझेंट होतात आणि त्यांना उपचार पद्धती पण त्वरित लागतं. तर असे जर आढळलं की हात निळे पडत आहेत, तुमचं ओठ निळे पडत आहेत किंवा श्वास घ्यायला त्रास होत आहे, तुम्ही त्वरित हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर काही बाळांना लगेच उपचार करावा लागतो. त्याच्यामध्ये काही बाळांना एंजिओग्राफी मार्फत तर काही बाळांना ऑपरेशन मार्फत उपचार केले जातात. सहजासहजी समाजामध्ये हा गैरसमज आहे की वजन कमी असेल तर आपण हे उपचार करू शकत नाही, पण लहान बाळांमध्ये पण आपण हे उपचार करतो, त्याच्यामध्ये एंजिओग्राफी किंवा ऑपरेशनने पण हे उपचार केले जाऊ शकतात. तर डॉक्टर आशिष कुमार यांनी आपल्याला लहान मुलांच्या बाबतीत तर सांगितलं की नेमके आजार कसे असतात, निदान कसं होतं आणि उपचार पद्धती कशा आहेत. डॉक्टर सुरेश आम्हाला सांगा की जन्मजात होणाऱ्या हृदयाच्या आजारांमध्ये मोठ्यांना किंवा प्रौढ व्यक्तींना होणारा जो त्रास आहे किंवा जे आजार आहेत याबद्दल आम्हाला काय सांगाल? तर लहान जन्मजात हृदयरोग किंवा लहान मुलांचा हृदयरोग जर मोठ्या प्रौढांपर्यंत आला, एकतर तो डायग्नोज झालेला नाही किंवा त्याचं निदान झालेलं नाही किंवा त्याच्यावर उपचार झालेले नसतात, त्यामुळे तो प्रौढांपर्यंत आलेला. प्रौढांमध्ये दिसणारी लक्षणे त्याच्या आजाराची तीव्रता किती आहे त्याच्यावरती फार महत्त्वाची असतात. फॉर एक्झाम्पल, जर पेशंटला हार्टला होल असेल किंवा छिद्र असेल तर त्याची साईज काय आहे, त्याची पोझिशन काय आहे, त्याचं टाईप काय आहे, पेशंटची ऑक्सिजनची लेवल काय आणि त्याची जनरल कंडिशन म्हणजे त्याला बाकीचे आजार काय, डायबिटीस, शुगर काय आहे का, ह्याच्यावरती अवलंबून असतं. जेवढा तीव्र आजार तेवढे पेशंटमध्ये होणारे बदल जे आहेत ते तीव्र होत जातात. आणि पुढच्या स्टेजला किंवा एखाद्या अशा स्टेजला पेशंट येतो ज्याच्यामध्ये इरिव्हर्सिबल स्टेज असते, म्हणजे त्याच्यावर उपचार करून सुद्धा फारसा फायदा होत नाही. हे पेशंट आपल्याला लो ऑक्सिजन लेवलमध्ये किंवा हार्ट फेल्युअरमध्ये किंवा नील स्थिती म्हणजे पेशंट ओठ निळे असलेले किंवा नख निळे असलेले लो ऑक्सिजनमध्ये आपल्याला पेशंटचा या पेशंटवरती उपचार करून म्हणजे ऑपरेशन करून किंवा एंजिओग्राफी किंवा ते डिव्हायसेस करून क्लोज करून सुद्धा तेवढा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की लवकरात लवकर निदान होणे. सिम्पल 2D इकोग्राफी पिडेट्रिक कार्डिओलॉजिस्टने केलेली किंवा लहान मुलांची 2D इकोग्राफीसुद्धा फार महत्त्वाची ठरते आणि लवकर निदान झाले तर त्याच्यावर उपचार आणि पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बऱ्यापैकी टाळता येतात. तर जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला ही लक्षणं जाणवायला लागल्यानंतर त्याचं निदान वेळीच होणं गरजेचं आहे आणि आत्ताच तुम्ही हार्ट फेल्युअरबद्दल देखील बोललात, नेमकं यामध्ये काय होतं? हार्ट फेल्युअर ही अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये हार्ट शरीराला जे रिक्वायर्ड आहे किंवा लागणारा गरजेचा रक्त पुरवठा आहे ते पुरू शकत नाही. शरीराच्या व्हायटल्स ऑर्गन्सला, किडनी असू दे, ब्रेन असू दे, लंग्स असू दे, यांना आपल्याला व्हायटल ऑर्गनला रिक्वायर्ड रक्त पुरवठा पुरू शकत नाही. हार्टच्या मुख्य चेंबरपैकी जर लेफ्ट साईडच्या चेंबरमध्ये प्रॉब्लेम झाला तर लेफ्ट हार्ट फेल्युअर होतं किंवा राईट साईडच्या ज्या चेंबरमध्ये प्रॉब्लेम झाला तर राईट हार्ट फेल्युअर होतं. हार्ट फेल्युअरची लक्षणे असतात की दम लागणे, पेशंटला धाप लागणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे,
धडधड वाटणे हृदयामध्ये, हातपायांना सूज येणे ही हार्ट फेल्युअरची लक्षणं आहेत. त्याच्यावरती उपचार म्हणजे पहिले फर्स्ट आणि फोरमोस्ट कंडिशन हार्ट फेल्युअर ही पुढची कंडिशन आहे का, त्याचं कॉज जे आहे ते शोधून काढणे आणि त्याला पहिल्यांदा ट्रीट करणे. फॉर एक्झाम्पल जर ब्लॉकेजेस असतील तर ते अँजिओप्लास्टी किंवा बायपासने ब्लॉकेजेस दूर करणे. व्हॉल्युलर हार्ट डिसीज असेल म्हणजे झडपेचे आजार असेल तर ते करेक्शन करणे. बाकी हार्ट फेल्युअरची कारणं हार्ट अटॅक किंवा कार्डिओमायोपॅथी किंवा झडपेचे आजार किंवा अनियमित रक्ताचे हृदयाचे ठोके हे सगळ्या गोष्टीमुळे होऊ शकतात. आणि जन्मजात दोष, सर जसे बोलले की हार्ट फेल्युअर जन्मजात हृदयातील दोषामुळे सुद्धा होऊ शकतं, त्यांना आधी ट्रीट करणे, त्यानंतर मग आपल्याला पेशंटला औषध गोळ्यावरती व्यवस्थित मेंटेन करावं लागतं. समजा हार्ट फेल्युअरची स्टेज जर पुढच्या लेवलची असेल, औषध गोळ्यावरती मेंटेन होत नसेल, तर हार्ट फेल्युअरला हार्ट पंपिंगला सपोर्ट करणारे डिव्हायसेस असतात, त्यांना CRT किंवा व्हेंट्रिक्युलर असिस्टेड डिव्हायसेस. आणि फारच पुढच्या स्टेजला आजार गेलेला असेल, ज्याला रिकरंट ॲडमिशन्स करायला लागत असतील किंवा लो ऑक्सिजन लेवल राहत असेल, त्या पेशंटमध्ये आपण हार्ट ट्रान्सप्लांटचा विचार करू शकतो. अगदीच. हार्ट फेल्युअरच्या बाबतीत आत्ता तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार आत्ता आपण बघतो की काही व्यक्तींचं वजनही कमी असतं, मात्र तरीही योगा करताना, जिम करताना एकाएकी त्यांना हार्ट अटॅक येतो. मग या अगोदर त्यांना या सगळ्या आजाराची काही लक्षणं जाणवत नाही का, आणि याचं प्रमाण आत्ता नेमकं का वाढलंय? फर्स्ट थिंग म्हणजे आत्ताची जीवनशैली आहे त्याच्यामध्ये फार बदल झालेला आहे. आपल्या खाण्याच्यामध्ये आपलं जंक फूड आलेलं आहे किंवा स्ट्रेस लेवल जी आहे ती फार आहे, व्यायामाचा बराच अभाव आहे आणि बैठी जीवनशैली हा फार महत्त्वाचा भाग आहे. जसं आपण आता म्हणतोय की सिटिंग इज न्यू स्मोकिंग, फार वेळ बसणे, सगळ्यांनी 30 मिनिटापेक्षा जास्त बसणे अवॉइड करायला पाहिजे आणि इंटरमिटंटली वॉकिंग तर पाहिजे, रोजचा व्यायाम, रोजचा आहार व्यवस्थित पाहिजे. हे जे व्यायाम करता करता अटॅक आणि ही जी गोष्ट आहे, या व्यायाम करण्याच्या आधी किंवा आपण कुठलीही मोठी ॲक्टिव्हिटी घेण्याच्या आधी पहिल्यांदा आपलं हार्ट इव्हॅल्युएट करून त्याच्यानंतर ती सुरुवात करणं फार चांगलं राहील. की म्हणजे सडनली आपण एखाद्या जर स्ट्रेसला एक्सपोज होणार असो तर अटॅकचे चान्सेस वाढतात, तो मिसमॅच वाढतो. त्यामुळे आधी इव्हॅल्युएशन करून हार्टचं सिम्पल टेस्ट जसं 2D इकोकार्डिओग्राफी आहे, स्ट्रेस टेस्ट आहे, एवढ्या करून जरी आपण गेलो तरी त्या कोलेस्ट्रॉल लेवल या करून जरी गेलो तरी आपण सुरक्षित राहू शकतो याच्यामध्ये. अगदी. त्यामुळे स्वतःच्या हृदयाची काळजी ही स्वतःला घ्यायची आहे आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही सांगितल्या त्याचंही पालन करणं गरजेचं आहे. प्रौढांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं डॉक्टर, पुन्हा एकदा मला आपल्याकडे वळायचं आहे, लहान मुलांच्या बाबतीत देखील हार्ट फेल्युअरची शक्यता असते का? हा नक्कीच. आधी जसं सांगितलं जे सिम्पटम्स सांगितलं होते, जसं वारंवार जोराजोरात श्वास घेणे, वारंवार न्युमोनिया होणे किंवा छातीत धडधड करणे, ही हार्ट फेल्युअरचीच लक्षणे आहेत. ॲक्च्युली हार्ट फेल्युअर झाल्यामुळे कुठल्याही जन्मजात हृदयाच्या आजारामुळे आपलं रक्तभिसरण वाढतं आणि रक्तपुरवठा अधिक प्रमाणात करावा लागतं आणि त्याच्यासाठी हार्ट एक्स्ट्रा पंप करतं आणि ती लक्षणं आपल्याला दिसून पडतात. तर नक्कीच लहान मुलांमध्ये पण हार्ट फेल्युअर होतं आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर निदान लागणं आणि योग्य वेळी योग्य उपचार मिळणं आवश्यक असतं, तरच हे आपण कंट्रोल करू शकतो. अदरवाईज ही आधी ही डायग्नोस नव्हती होत आणि आपण त्यांना कदाचित सीड्स किंवा काही योग्य निदान देऊ शकत नव्हतो, पण आता आपल्याकडे सगळे उपचार पद्धती आणि निदान पद्धती आहेत, त्याच्यामुळे आपल्याला निदान नक्कीच कळू शकते. तर असे काही सिम्पटम्स आढळले तर तुमच्या बालरोगतज्ञाला, कारण ते नजीकच असतात, आणि आवश्यकता असली तर बालहृदयरोगतज्ञांना संपर्क साधणे आवश्यक असतं. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जन्मजात हृदयरोग किंवा प्रौढांना होणारे हृदयरोग यावर आता अत्याधुनिक पद्धतीनं उपचार उपलब्ध आहेत, मात्र त्यासाठी आपल्याला वेळीच निदान करणं गरजेचं आहे. आणि याच निदानाकरता आणि या उपचार पद्धतीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर या आजाराबद्दल आणि या संपूर्ण उपचार पद्धतीबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सूरज इंगोले आणि डॉक्टर आशिष कुमार बनपूरकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं लहान मुलांमध्ये होणारे हृदयरोग किंवा प्रौढांमध्ये होणारे हृदयरोग याबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र आणखीन एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे की जेव्हा लहान मुलांना हृदयरोग होतो याचं निदान महिला प्रेग्नंट असतानाच आपण करू शकतो का, आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या आहेत का ज्या तुम्ही महिलांना सांगा?
नक्कीच, जन्मजात हृदयरोग मी आधी सांगितल्याप्रमाणे हे बाळ म्हणजे गर्भाशयात असतानाच डेव्हलप होणारे डिफेक्ट्स आहेत, आणि ते आपण जेव्हा स्कॅन करतो ॲनिमली स्कॅन किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळतात, तर अशा प्रसंगी नक्कीच रेडिओलॉजिस्ट किंवा तुमचे गायनेकोलॉजिस्ट फिटल इकोकार्डिओग्राफी या तपासासाठी रिफर करत असतात. फिटल इको कार्डिओग्राफी हा एक सेफ तपास आहे, याच्याने गर्भाला कुठलाही नुकसान होत नाही आणि त्याच्याने आपल्याला गर्भाशयात असतानाच बाळाच्या हृदयाची म्हणजे गर्भाच्या हृदयाची रचना आपल्याला कळते आणि काही गंभीर हृदयाचे आजार आहेत ते कळतं. याचं महत्त्वाचं निष्कर्ष असा निघतो की काही गंभीर आजार जर असतील तर आपण योग्य प्लॅन पद्धतीने आणि योग्य ठिकाणी डिलिव्हरी प्लॅन करू शकतो आणि बाळाचं आयुष्यमान नक्कीच वाढव आणि कदाचित नॉर्मलाइज पण करू शकतो. हा सेफ तपास आहे आणि याच्यात घाबरण्यासारखं नक्कीच काही नाही. जसं नॉर्मल सोनोग्राफी असतं तसंच फिटल इको कार्डिओग्राफी हा तपास असतो. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं, हार्टबीटचा तुम्ही उल्लेख केला, आजकाल आपण बघतोय की दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये जी तपासणी होते त्यात आधी हार्टबीट येतात आणि त्यानंतर बाळाचे हृदयाचे ठोके आपल्याला दिसत नाही आणि अशा वेळेला त्या महिलेला मिसकॅरेजला देखील त्याचा सामना करावा लागतो. तर हे नेमकं का होतं आणि हे हृदयाचे जे ठोके आहेत ते नेमके कमी जास्त का होतात? नक्कीच काही जे आजार असतात जसं मी आधी सांगितलं जन्मजात आजार, ते हृदयाला छिद्र किंवा नसांची संरचना बदलण्यामुळे होतात, तर काही आजार जी कंडक्शन सिस्टीम असते हृदयाची त्याच्यामधल्या डिफेक्ट्समुळे होऊ शकते. तर त्या कंडक्शन डिफेक्ट जे आहेत जसं मी सांगितलं आपल्याला हृदयाचे छिद्र फिटल लाईफमध्ये पण करू शकतात, तसंच जे रिदम इश्यूज आहेत ते पण फिटल लाईफमध्ये करू शकतात आणि आपण फिटल इकोकार्डिओग्राफी या तपासाने ते डिटेक्ट करू शकतो आणि त्याच्यावरती योग्य उपचार पद्धती पण फिटल लाईफमध्ये करू शकतो. अगदीच लहान मुलांना होणारे जे हृदयविकार आहेत त्यामध्ये कुठेतरी पालक देखील खूप इमोशनल असतात आणि ही ट्रीटमेंट त्यांना फार वेदनादायी देखील असते, तर अशी कोणती केस तुमच्या लक्षात आहे का की त्या बाळाचं वय फार कमी आहे आणि यशस्वीरित्या मात्र त्याच्यावर उपचार झाले, जेणेकरून ज्या पालकांना आपल्या बाळाची काळजी आहे त्यांना देखील एक दिलासा तुम्ही देऊ शकाल? नक्कीच, लहान मुलांना सर्दी खोकला जरी झाला तर हे चिंतेचा विषय असतो आणि त्याच्यातच हृदयाचा आजार जर कल्पना आली तर एक गंभीर प्रश्न असतो. तुम्ही केसबद्दल सांगितलं तर मला सांगायला आवडेल की फक्त 1.4 kg म्हणजे 1400 grams बाळ होतं आणि त्याला एक तो त्याला ऑक्सिजन डिपेंडन्सी खूप जास्त होती, एक त्याला एक छिद्र होतं आणि त्याला आम्ही इंटरव्हेन्शनल प्रोसिजरनी ते छिद्र बंद केलं. तर सांगायचा मुद्दा आहे की वजन कमी आहे म्हणून प्रोसिजर न करणं किंवा डिले करणं किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेणं हे चुकीचं आहे आणि नक्कीच तुम्ही या प्रसंगी घाबरून न जाता हृदयरोग तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याबद्दलच मला एक सांगायचं आहे की पिडॅट्रिक कार्डियक सर्जरी म्हणजे लहान मुलांच्या हार्टवरचे ऑपरेशनसुद्धा फार प्रगत झालेले आहेत. वजन कमी असलेल्या बाळांचे सुद्धा सक्सेसफुली फार चांगले ऑपरेशन्स होतात आणि त्यांना व्यवस्थित हँडल केलं जातं, त्यामुळे ही ब्रँच फार पुढे गेलेली आहे. आपण असं नाही समजायला पाहिजे की आता माझ्या बाळामध्ये दोष आहे म्हणजे इथं आम्हाला फुल स्टॉप आहे किंवा त्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य त्याचं असंच राहणार आहे, असं नाही आहे. आपण लवकर उपचार केले तर त्याचं पुढचं आयुष्य पूर्ण नॉर्मल त्याचा मिळेल, त्यामुळे याचं निदान लवकर करून लवकर सल्ला घेणं योग्य राहतं. अगदीच, लहान मुलांच्या बाबतीत आणि प्रौढांच्या बाबतीत हृदयाचे कोणकोणते आजार असतात त्याचं निदान कसं करायचं हे तुम्ही सांगितलं, मात्र आजकाल आपण बघतो की अगदी टीनेजर जे आहेत किंवा अगदी तरुण पिढी आहे त्यांना एकाएकी हृदयाचा त्रास होतो आणि कुठेतरी त्यांनाही ऑपरेशन किंवा हार्ट ट्रान्सप्लांट पर्यंत जावं लागतं, तर हेही आपण टाळू शकतो का? येस, आपल्याकडं एक प्रथा आहे की हार्टचा आजार म्हणजे 40व्या वर्षानंतर किंवा 50व्या वर्षानंतर येतो, तसं नाही. माझ्या सगळ्यात कमी जो अटॅक आलेला मुलगा होता तो 17 वर्षाचा आहे. ही हॅड गॉन फॉर ट्रेकिंग म्हणजे तो ट्रेकिंगला गेला होता आणि वरती तिथे त्याला अटॅक आला होता. म्हणजे हा प्रौढांचा म्हणजे वयस्कर माणसांचा आजार राहिलेला नाही आहे, कारण आपली जीवनशैली बघितली तर आपण लहानपणापासून या सर्व गोष्टींना पोल्युशनला जंक फूडला किंवा स्ट्रेसला सगळ्यांना एक्सपोज होतो आहे, त्यामुळं सिरियसली आपण इनिशियल एजमध्ये म्हणजे 20 वर्षापासून सुद्धा आपल्या तपासण्या करून घ्यायला सुद्धा काही हरकत नाही. समजा त्याच्यामध्ये नॉर्मल आलं तर अतिशयच चांगलं आहे, काही दोष निघाला तर आपण लवकर ट्रीट करू शकतो आणि पुढचा संभाव्य धोका टाळू शकतो त्याच्यामुळे. अगदीच, हृदयाच्या बाबतीमध्ये जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा साधारण कोणते प्रश्न घेऊन पेशंट आपल्याकडे येतात, जेणेकरून जे प्रेक्षक आत्ता आपला हा कार्यक्रम पाहतात आणि त्यांच्याही मनात या आजाराविषयी काही प्रश्न असतील तर त्याचं निरसन तुम्ही करू शकाल? आता मी अडल्ट कार्डिओलॉजिस्ट आहे सर, पिडॅट्रिक
पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहे. सरांकडे लहान मुलांचे प्रश्न घेऊन येतात. माझ्याकडे यंग जनरेशनमध्ये हायपरटेन्शन हा फार मोठा मोठा घटक झालेला आहे की ब्लड प्रेशर जनरली हायच राहते. दुसरी गोष्ट असते की छातीत दडदडणे किंवा छातीत दुखणे, स्पेसिफिक किंवा नॉन स्पेसिफिक दे डोंट नो, पण हा एक त्रास घेऊन बरेच जण येतात. तिसरी गोष्ट आहे हाय कोलेस्ट्रॉल लेवल घेऊन किंवा लठ्ठपणा घेऊन बऱ्याच जणांची तक्रार असते की कोलेस्ट्रॉल आम्ही कितीही डाएट केलं किंवा वॉकिंग केलं तर, पण आपल्याकडे डाएट करणे म्हणजे फक्त जेवण कमी करणे हा प्रकरण होतो. त्याचं कंटेंट काय आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याची फ्रिक्वेन्सी काय होती ते पण महत्त्वाचं. व्यायाम करणे म्हणजे फक्त वॉकिंग करणे किंवा जिमला जाणे, दॅट इज नॉट राईट. की त्याच्याच आपण किती कॅलरीज किंवा काय एनर्जी एक्सपेंडिचर करतो आणि त्याच्याबरोबर इंटेक हे कम्पेअर जिथे होतं तिथे योग्य प्रकारे ट्रीटमेंट होते आपली स्वतःची. चौथी गोष्ट आहे की फॅमिली हिस्ट्रीमध्ये काही काही जणांना हार्टचा आजार असतो, तर फॅमिलीमध्ये हार्ट अटॅक आहे तर मला शक्यता आहे का हे सुद्धा आपण पुढे जाऊन तपासण्या करून काढू शकतो. अगदीच. जाता जाता आपल्या हॉस्पिटलबद्दल देखील काय सांगाल? विश्वराज हॉस्पिटल हे सुसज्ज असं 300 बेडचं लोणी काळभर पुणे येथे एस्टॅब्लिश्ड हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये सर्व सोयी सुविधांनी 65 बेडेड याचा ICU आहे आणि यातला हृदयरोग विभाग जो आहे तो अतिशय व्यवस्थित आणि सुसज्ज आहे. याच्यामध्ये 4 उपविभागामध्ये आपलं काम होतं. एक म्हणजे पिडॅट्रिक कार्डिओलॉजी, अडल्ट कार्डिओलॉजीमध्ये इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजी ज्याच्यामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होते, सर्जिकल कार्डिओलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये बायपास आणि झडपांचे आजार, आणि चौथं म्हणजे इलेक्ट्रोफिजियोलॉजी म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित पडणाऱ्या याच्यामध्ये. 24 तास आपण डॉक्टर्स आपले इमर्जन्सीसाठी अवेलेबल असतात आणि एकदम माफक दरामध्ये आपण सर्व गोष्टी करतो. तरी आपण या गोष्टींचा लाभ घ्यावा, काही प्रश्न असतील तर आम्हाला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अगदीच. जसं तुम्ही आत्ता हृदयरोग आणि त्या संबंधित जे आजार आहेत आणि त्यावर कशा पद्धतीनं उपचार होतात याविषयी आज आमच्याशी चर्चा केली आणि आम्हाला उपचारांबद्दल माहिती दिली, तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.